नमस्कार, मी रेणुकाय, बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत कोल्हापुरातून आलेली. आपल्याला माहिती आहे, संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये आता आंदोलन पार पडलं आणि आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याची माहिती काही वेळापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. पण आपण एकटे नाही तर मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत आपण राज्य सरकारची भेट बैठक व्हावी असं त्यांनी देखील काही वेळापूर्वी जे संबोधन केलं त्याच्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय जिथे काही वेळापूर्वी हे आंदोलन पार पडलं आणि या दरम्यान मराठा आरक्षणासाठीच्या मूक आंदोलनानंतर जेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी म्हटलंय की आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याची माहितीही संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. मराठाच्या समाजाच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की उद्याच्या उद्या ते म्हटले या, पण आम्हाला तयारी करावी लागणार आहे. आपण दिल्यात मागण्या, पण आपल्याला त्याचे प्रोज अँड कॉन्सचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. म्हणून उद्या शक्य नाही, पण परवा दिवशी मी भेटायचं आम्ही नियोजन करायचं आमचं प्लॅनिंग आहे. पण माझी इच्छा आहे की सकल मराठा समाजाच्या लोकांनी ठरवावं माझ्याबरोबर कोण येणार. मी एकटा काय जाऊ शकणार नाही, कारण का शेवटी ही ताकद ही तुमच्यामुळं ताकद आहे. म्हणून जे अभ्यासू आहे, ज्यांचा या समाजाच्या ह्या पाच मागण्या किंबहुना आणि मागण्या असतील त्याच्यावर ज्यांचा अभ्यास आहे, हिने माझ्याबरोबर यावं अशी माझी समाजाच्या लोकांना विनंती आहे. कारण का मागाशी सगळे बोलले, पण अनेक विषयावर कुणी स्पर्श केलेला नाही. दरम्यान मुंबई तुमच्या बाजूने आहे, पण दिल्ली देखील सोबत असली पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे तो तिकडचा पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांनी संसदेत आग्रह धरावा अशी मागणी शाहू महाराजांनी केली. दोन तृतीयांश खासदार आपल्या बाजूने वळवावे लागतील असं देखील त्यांनी आपल्या या संबोधनात म्हटलंय. बघूया ते काय म्हणाले. अमेंडमेंट होऊ शकतात, म्हणजे आज सगळ्या जवळजवळ 1,250 अमेंडमेंट त्यांनी केलेले या 50-60 वर्षामध्ये. तरी आम्ही एक अमेंडमेंट करायला काय अडचण आहे हे मला समजत नाही. मला तसं सर्व होऊ शकत आणि म्हणूनच त्या दिशेने आपण पावले उचलले पाहिजे. प्रधान मला वाटतं की पंतप्रधानांपर्यंत हा विषय नेता येत. आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी आपले अशोक चव्हाणांनी तिथे जाऊन हा विषय सुद्धा मांडलाय आणि निश्चितच ते सकारात्मक आहेत असं त्यांच्याकडून समजतंय. परंतु अजून पंतप्रधानांकडून याबद्दल तिथे कोणते विचार काय आहेत ते आपल्याला लक्षात आलेले नाही. हे विचार त्यांच्याकडनं जर स्पष्ट झाले तर निश्चित आपला हा आरक्षणाचा प्रश्न आहे तो निश्चित सोडवत आहे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.